जयंत पाटील खाली बसा खुर्चीवर, तुम्ही खुर्चीवर बसा, काय असं आक्रस्ताळेपणा बरं नाही, आक्रस्ताळेपणा बरा नाही, असा 5-6 वर्षाच्या मुलासारखं वागू नका. सुरू होताना जे होतेच त्यांनाच आज बोलायला दिलं जाणार आहे. अशा वेळेला तालिका सभापतींच्या समजा ते लक्षात आलं नाही. आपण सगळेजण ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य आहात म्हटल्यावरती असं त्यांना गोंधळून टाकणं बरोबर नाहीये. त्यामुळे नाही, उपमुख्यमंत्री बोलले मग ते तरी तुम्हाला फरक पडत नाही. जयंतराव खाली बसा, एक मिनिट माझं पूर्ण उद्या नाही. हे पहा जयंतराव, जयंत पाटील खाली बसा खुर्चीवर, तुम्ही खुर्चीवर बसा, काय असं आक्रस्ताळेपणा बरं नाही. नाही बातमी येईल त्याची, पण मी पण उभं राहून सांगते, तुम्ही जागेवर जाऊन बसा, तुम्हाला हे शोभत नाहीये, तुम्हाला हे शोभत नाही. ज्येष्ठ सदस्यांना ठीक आहे, मी 5 मिनिटासाठी तहकूब करते, हे बरोबर नाही तुमचं वागणं. बाकी सगळेजण शिस्त पाळतात, तुम्हालाच फक्त आहे, आणि तुम्ही पूर्ण माझा निर्णय पण ऐकून घेत नाही आहात. असं करू नका जयंतराव, बसावरती तुम्ही. मी हे पहा, तुम्ही शांत राहा. हे पहा, हा आक्रस्ताळेपणा बरा नाहीये, आक्रस्ताळेपणा बरा नाहीये, असा 5-6 वर्षाच्या मुलासारखं वागू नका. तुम्ही वर बसा खुर्चीवर. जयंतराव तुमच्याकडून प्रशिक्षण घेणार होते अमोल मिटकरी, मला परवा म्हणत होते की आम्हाला शिकवा कसं करायचं, ते कसं काय लोकांचा आदर राहील असं. बरोबर नाही नाही, आता असं आहे की आपला असं. हे पहा, मी सभागृहाच्या, हे पहा, हे सगळा निर्णय मी करायचा का नाही याच्यासाठी बोलायच्या आधीच पीठासीन अधिकाऱ्यांनी निर्णय दिला का नाही दिला. आता मी दिला निर्णय तर प्रत्येक सभासद म्हणणार आहे मी पण जयंतराव सारखा खाली बसतो जमिनीवर, मग फक्त मंत्री खुर्च्यांवर आणि तुम्ही खाली, असं करायचं आहे का आपल्याला? हे शोभतंय का? दुसरं खाली बसून परत तुम्ही ओरडताय, काय झालंय तुम्हाला? आज जेवण केलं नाही का? नाही नाही, हे पण ऐका, मी आता सांगते. असं तिघ सभासद राहिलेले आहेत, तीन सभासद राहिलेले आहेत, ते तीन सभासद राहिल्यावर जर का वेळेप्रमाणे ऍडजस्ट झालं तर सगळ्या सभागृहाची आणि माझी इच्छा आहे जयंतरावांना बोलायला द्यावं म्हणून, पण ही पद्धत बरोबर नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही वर बसा आधी खुर्चीवरती, वर बसा खुर्चीवरती. अहो पण प्रत्येक वेळेला मला तर तुम्हाला थांबवलं की हीच चिंता वाटेल, प्रत्येक वेळेला तुम्हाला हीच तुम्ही असं दबाव आणणार की मी खाली जाऊन बसतो म्हणून. काय खाली बसायचा अधिकार नाही असं कुठेही? वरती बसा खुर्चीवरती, उठा. चला बसा खुर्चीवर, बसा, आमची विनंती आहे, बसा. जयंतराव शांत राहा. बरं जयंतराव, तुम्हाला आम्ही संधी भरपूर देत असतो, चला. अहो पण याच्याबद्दल निर्णय आपण करू शकतो, पण त्याची ही पद्धत आहे का की असं सभागृहामध्ये प्रत्येकाने दबाव आणायचा? नाही नाही नाही, आता मी उरलेली तीन नावं घेते, त्याच्यानंतर तुम्हाला बोलायला देते मी, कारण नाही नाही ते ठरलेलंच बोलले अजितदादा, ठरलेलंच बोललेले आहेत, तो प्रश्न नाहीये त्याच्यामध्ये. विलास पोतनीस, विलास पोतनीस बोला. मी